स्वागत आहे तुमचं सरिता क्रिएशन मध्ये। आज आपण अंब्रेला किंवा छत्री कशी बनवायची, मिनी रुपवतामध्ये वगैरे किंवा गाडीत तुमच्या गणपती असेल त्याच्या खाली ठेवण्यासाठी खूप सुंदर दिसते। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। ही छत्री बनवण्यासाठी इथं मी हिरव्या रंगाची लोकर घेतलेली आहे, कात्री आणि बारा नंबरचं क्रोशियाची सुई। तर लोकरपासून ही छत्री आपण गाडीमध्ये जो छोटा गणपती असतो त्याच्यासाठी किंवा एक लग्नाच्या रुखवतामध्ये सुद्धा खूप छान दिसते। तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं, इथं एक मॅजिक रिंग बनवून घ्यायचे। आणि मॅजिक रिंगमध्ये 8 मुके खांब घालून घ्यायचे। मॅजिक रिंग बनवून घेतल्यानंतर मॅजिक रिंगमध्ये 8 मुके खांब घालून घ्यायचे, 1, 2, 3, 4 5, 6, 7 आणि 8 8 मुखे खांब घालून झाल्यानंतर आपल्याला मॅजिक रिंग आहे ती ओढून घ्यायची पूर्ण। अशा पद्धतीनं राऊंड शेपमध्ये आणि पहिल्या साखळीत आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपला सुरुवातीचा मॅजिक सर्कल बनवून झालेला आहे। आता राऊंड दुसऱ्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मार्किंग पिन लावून घ्यायचे आणि 8 खांबांचे आपल्याला एकूण 16 खांब तयार करायचे आहेत। म्हणजे प्रत्येक साखळीत आपल्याला काय करायचं आहे, डबल मुका खांब करून घ्यायचे। हा पहिला मुका खांब झालेला आहे, त्याच साखळीत आपल्याला दुसरा मुका खांब घालायचा आहे, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 9 आणि त्यातच 10। अकरा बारा तेरा चौदा आणि आता शेवटच्या साखळीत 15 आणि 16 परत मार्किंग पिन लावलेली काढून घ्यायचं आणि पहिल्या साखळीत आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं। अशा प्रकारे राऊंड दुसऱ्याच्या शेवटी आपले एकूण 16 मुके खांब तयार झालेले आहे, तुम्हाला दिसत असतील। आता राऊंड तिसऱ्यामध्ये आपल्याला 24 मुके खांब करून घ्यायचे आहेत। परत आपल्याला मार्किंग पिन आहे अशीच लावून घ्यायची। आता 24 मुखे खांब 6 वाढवायचे आहेत आपल्याला प्रत्येक राऊंडमध्ये। तर पहिल्या साखळीत आहे तो एकच खांब घालायचा, 1, त्याच्या पुढच्या साखळीत 2 खांब, 2 घालून घ्यायचे, 1 आणि 2, तिसऱ्या साखळीत 1 खांब। हाच पॅटर्न आपल्याला फॉलो करायचा आहे राऊंडच्या शेवटीपर्यंत, 1 खांब 2 खांब 1 खांब 2 खांब। त्यासाठी आपण मार्किंग पिन लावून घेतलेली आहे, म्हणजे आपल्याला समजेल राऊंड कुठं सुरुवात झाला आहे। हाच पॅटर्न आपल्याला असा राऊंड शेपमध्ये इथपर्यंत पूर्ण करून घ्यायचा आहे। सुरुवातीला 1 घातला, परत 2 घातले, 1 परत 2, आता 1 2, हा पॅटर्न आपल्याला मार्किंग पिन लावले तिथपर्यंत फॉलो करायचं आहे। अशा प्रकारे तिसऱ्या राऊंडच्या शेवटी आपले एकूण 24 खांब तयार झालेले आहेत।
आता आपण मॅजिक मार्किंग पिंग न काढता आता आपल्याला चौथा राऊंड करायचा आहे. तर चौथ्या राऊंडला हे आपले 24च खांब येतील, कुठेही कमी जास्त करायचं नाही. चौथ्या राऊंडला 24 खांबांच्या वरती 24 खांब, प्रत्येक साखळीत आपल्याला सिंगल सिंगल मुका खांब घालून घ्यायचं आहे. राऊंड चौथ्याला आपल्याला कुठंही कमी किंवा जास्त न करता आहे असं 24 खांबांवरती 24 खांब घालून घ्यायचे. ही मिनी छत्री खूप दिसायला छान दिसते. मी एक काळ्या रंगाची बनवून घेतलेली आहे, परंतु काळ्या रंगाची बनवली आहे ते तुम्हाला टाके समजण्यासाठी अवघड जाणार आहे, म्हणून मी इथं एक हिरव्या रंगाची बनवून घेतलेली आहे. काळ्या रंगाच्या तुम्हाला टाके दिसून येत नाही आहेत. राऊंड चौथ्याच्या शेवटीही आपले 24 खांबांवरती 24 खांबच तयार होतील, तिथं कोणताही कमी जास्त होणार नाही. अशा प्रकारे राऊंड चौथ्याच्या शेवटी आपले एकूण 24 खांब तयार झालेले आहेत, तुम्हाला दिसत असतील. राऊंड चौथा पूर्ण झाल्यानंतर आता आपल्याला मार्किंग पिन काढून राऊंड पाचव्यासाठी लावून घ्यायचे. आपण आता एक खांब दोन खांब असं घेत होतो, आता राऊंड पाचव्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीच्या दोन साखळ्यामध्ये सिंगल सिंगल खांब घालून घ्यायचे, एक आणि हे दोन. सुरुवातीच्या दोन साखळ्यामध्ये सिंगल खांब, तिसऱ्या साखळीत डबल खांब, एक आणि त्या साखळीत दुसरा खांब, परत सिंगल दोन खांब, एक, दुसऱ्या साखळीत एक दोन आणि तिसऱ्या साखळीत डबल खांब. हाच पॅटर्न आपल्याला राऊंड पाचव्यासाठी फॉलो करायचं आहे. दोन सिंगल खांब, तिसऱ्या साखळीत डबल खांब, एक आणि दोन, तिसऱ्या साखळीत डबल खांब, एका साखळीत दोन खांब घालायचे. म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले एकूण 32 खांब तयार होतील. आता आपल्याला राऊंड चौथ्याच्या शेवटी आपले 24 खांब होते, 24 खांबांचे आपल्याला एकूण 32 खांब तयार करून घ्यायचे. एक एक, तिसऱ्या साखळीत डबल, एक आणि दोन, परत एक एक, पुढच्या ह्याच्यात डबल, एक एक, त्याच्या पुढच्या साखळीत डबल खांब, एका साखळीत डबल. अशा प्रकारे राऊंड पाचव्याच्या शेवटी आपले एकूण 32 खांबांनी पाचवा राऊंड आपला पूर्ण झालेला दिसतो. शेवटी दोन, अशा प्रकारे पाचव्या राऊंडच्या शेवटी आपले एकूण 32 खांब तयार झालेले आहेत. आता सहावा राऊंड आपल्याला आहे असाच 32 खांबांवरती 32 खांब ह्या पॅटर्नप्रमाणे करून घ्यायचं आहे. सहाव्या राऊंडसाठी आपल्याला आता कुठेही कमी जास्त करायचं नाही, ज्याप्रमाणे आपण चौथ्या राऊंडसाठी कुठेही 24 खांबांवरती 24 करून घेतले होते त्याचप्रमाणे सहाव्या राऊंडसाठी 32 खांबांवरती 32 खांब करून घ्यायचे. सहावा राऊंड आपलाही सहावाही राऊंड आपला 32 खांबांनी पूर्ण झालेला आहे. आता मार्किंग पिन काढून सातव्या राऊंडसाठी लावून घ्यायचे. तर सातव्या राऊंडमध्ये आपण आता तीन सिंगल खांब, चौथ्या साखळीत डबल खांब ह्या पॅटर्नाप्रमाणे पूर्ण करणार आहोत. एक दोन तीन सिंगल खांब, चौथ्या साखळीत डबल खांब. याच्या आधीच्या राऊंडला आपण दोन सिंगल खांब घेत होतो आणि त्याच्या पुढच्या साखळीत डबल घेत होतो. आता तीन सिंगल खांब घ्यायचे, चौथ्या साखळीत डबल खांब ह्या पॅटर्नाप्रमाणे हा पुढचा राऊंड आपल्याला पूर्ण करायचा आहे. सातवा मार्किंग पिन लावले तिथपर्यंत तीन सिंगल खांब, चौथ्या साखळीत डबल खांब ह्या पॅटर्नाप्रमाणे पूर्ण करून घ्यायचा. राऊंड सातव्याच्या शेवटी आपले एकूण 40 खांबांनी पूर्ण झालेला आहे. आता राऊंड आठवा आपल्याला आहे असा 40 खांबांवरती 40 खांब ह्या पॅटर्नप्रमाणे करून घ्यायचा आहे. राऊंड आठव्याच्या शेवटी आपले 40च खांब येतील.
मी राउंड आठवा पूर्ण करून घेते आणि मग नंतर दाखवते। अशा प्रकारे आठवा राउंडच्या शेवटी ही आपले 40 खांबांनी पूर्ण झालेला आहे। आता मार्किंग पिन काढायची आणि नवव्या राउंडसाठी लावून घ्यायची। याच्यात आपण तीन सिंगल खांब घेतो, तीन सिंगल खांब चौथ्या साखळीत डबल खांब, आता चार सिंगल खांब पाचव्या साखळीत डबल खांब घ्यायचा। एक दोन तीन चार सिंगल खांब पाचव्या साखळीत डबल खांब दोन द्या। असे आपले नवव्या राउंडच्या शेवटी एकूण 48 खांब तयार होती। परत एक दोन तीन चार पाचव्या साखळीत डबल खांब ह्याच पॅटर्नप्रमाणे आपल्याला हा नववा राउंड पूर्ण करून घ्यायचा आहे। मार्किंग पिनपासून सुरुवात केली होती, राउंड पूर्ण करत मार्किंग पिनपर्यंत राउंड कंप्लीट करायचं आहे। राउंडच्या शेवटी आपण एकूण 48 खांब तयार होतील। अशा प्रकारे नवव्या राउंडच्या शेवटी 48 खांबांनी तयार झालेला आहे। आता दहावा राउंड आपल्याला आहे असाच 48 खांबांवरती 48 खांबांनीच पूर्ण करून घ्यायचं आहे। प्रत्येक चेनवरती एक एक सिंगल खांबांनी दहावा राउंड आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे दहाव्या राउंडच्या शेवटी 48 खांबांनी पूर्ण झालेलं आहे। आता आपल्याला साईडची बॉर्डर करून घ्यायची आहे, तर त्यासाठी काय करायचं, आता शेवटी शेवट आलेला आहे तर इथं आपल्याला तीन चेन करून घ्यायच्या, एक दोन तीन आणि चेन, तीन चेन करायच्या आणि त्याच ह्याच्यात शेवटच्या ह्याच्यात आपल्याला एक मुका खांब देऊन घ्यायचा अशा पद्धतीने। आता परत पुढचे सहा चेनमध्ये मुके खांब करून घ्यायचे, एक दोन तीन चार पाच आणि सहा, सहा मुके खांब देऊन झाल्यानंतर परत तीन चेन करायच्या, एक दोन तीन चेन केलं की शेवटच्या जिथं चेन घेतली आपण तिथंच एक मुका खांब देऊन घ्यायचा, म्हणजे ही आपल्या अशी डिझाईन तयार होत जाते। परत सहा चेनवरती सहा मुके खांब, एक दोन तीन चार पाच सहा मुके खांब झाले की परत तीन चेन, एक दोन तीन आणि त्याच चेनमध्ये एक मुका खांब। अशा पद्धतीने साईडला आपल्या डिझाईन तयार होत जाते। हा संपूर्ण पॅटर्न आपल्याला इथून ते इथपर्यंत पूर्ण करून घ्यायचा आहे। सहा मुके खांब तीन चेन परत त्याच ह्याच्यात हे परत एक दोन तीन चार पाच सहा मुके खांब घातले आपण याच्यानंतर की तीन चेन करायच्या, एक दोन तीन आणि त्याच चेनच्या हे जे हे दिसते त्याच्यात एक मुका खांब घालून घ्यायचा, म्हणजे आपली अशी डिझाईन तयार होते। परत सहा मुके खांब हाच पॅटर्न आपल्याला शेवटपर्यंत फॉलो करायचं आहे। अशा प्रकारे सगळ्या बाजूंनी आपली अशी ही डिझाईन तयार झालेली आहे। आता हा राहिलेला धागा कट करून टाकायचा आणि गाठ देऊन घ्यायची। अशा प्रकारची एक मी छोटीवाली तार घेणार आहे आणि त्याला इथं काळ्या रंगाच्या लोकरनी असं रॅप करून घेणार आहे आणि ते आपल्याला थोडंसं वाकडं करून छत्रीच्या आकाराचा आकार देऊन वरच्या बाजूला असं हे लावून घ्यायचं आहे। वरच्या बाजूला जे आपण तार लावणार आहे ती दिसू नये म्हणून मी इथं एक काळ्या रंगाच्या ह्याचं एक मॅजिक सर्कल बनवून घेऊन त्या मॅजिक सर्कलमध्ये सहा मुके खांब घालून घेणार आहे
एक दोन तीन चार पांच आणि सहा मैजिक सर्कल अपने ओढ़ अशा पद्धतीन आणि धागा कट करून टाकायचा आहे। छोटा वाला सर्कल बनवायचा आहे आपल्याला, जेणेकरून जी तार बाहेर आलेली आहे ती दिसू नये म्हणून उलट्या साइडने धागा ओढून घ्यायचा आणि दोन्ही बाजूला गाठी देऊन राहिलेला धागा कट करून टाकायचा आहे। ते आपण जिथून तार बाहेर येणार आहे तिथे हे अशा पद्धतीने आपण लावून घेणार आहे। अशा प्रकारे मी ह्या तारेला असे हे गुंडाळून घेतलेले आहे आणि छत्रीचा आकार देण्यासाठी ते थोडंसं वाकवलेलं आहे। हे आता मी इथं अशा पद्धतीनं हे लावून घ्यायचं आहे आपल्याला। आणि तार दिसू नये म्हणून जे आपण बनवलं होतं त्याच्यात हे घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं। तुम्ही साइडला आपण इथं हे लावून घेणार आहे दोऱ्याच्या साह्यानं। डेकोरेशन तुम्ही काही करू शकता। मी आता वरती वरच्या बाजूला जी छत्री आहे तिथं एक मोती लावून घेणार आहे। म्हणजे साइडचे आपण हे बनवलं होतं तिथं हे असं गोल्डन कलरचे मणी आहेत ते इथं मी लावून घेणार आहे अशा पद्धतीनं। म्हणजे ती दिसायला छत्री एकदम ॲट्रॅक्टिव्ह दिसते। लावून घेते आणि मग नंतर दाखवते। अशा प्रकारे मी सुई दोऱ्याच्या धाग्याच्या साह्यानं इथं हे मोती अटॅच अशा पद्धतीनं करून घेतलेलं आहे। आता आपण इथं जे साईडला जे हे केलेले आहे तिथं मी इथं असं गोल्डन मणी लावून घेणार आहे। अशा पद्धतीनं मी इथं गोल्डन मणी लावून घेते आणि मग नंतर दाखवते तुम्हाला। दिसायला एकदम सुंदर दिसते ही आपली छत्री। अशा प्रकारे चारही बाजूनी मणी लावल्यानंतर हे असं सुंदर दिसतं। आपली अशा प्रकारे तयार झालेली आहे आपली सुंदर अशी मिनी छत्री किंवा अंब्रेला। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका।